शहरात अतिवृष्टीमुळे गणेश मूर्तीकाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, मातीही वाहून गेली, त्यामुळे मूर्तीकाराच्या व्यवसायावर मोठे आर्थिक नुकसान आल्याने आता करायचे तरी काय असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला आहे. यवतमाळ जिल्ह्यात गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धे यवतमाळ शहर पाण्यात होते. शहरात अनेक भागात पाणी शिरल्यामुळे अतिवृष्टीची झळ सर्वसामान्य शहरातील मूर्तीकारांना देखील बसली. पुराणी गणेश मूर्त्यांसह माती वाहून गेल्यामुळे गणेश मूर्तीकार हवालदिल झालाय. उभ्या आयुष्यात झाला नाही असा पाऊस त्या रात्री झाला. घरातील लहान थोर सर्वांचीच त्या रात्री झोप उडाली. घराचा परिसर कंबरभर पाण्यात होता, तर घरातही टोंगळ्याच्या वर पाणी साचले होते, त्यामुळे घरात गणपती व श्रीकृष्णाच्या तयार मूर्त्या पाण्यात तरंगल्या. कुटुंबातील सदस्यांनी जेवढ्या मूर्त्या वाचवता येईल तेवढ्या वाचवल्या, मात्र काही मूर्त्या पुरामध्ये वाहून गेल्यात. ज्या व्यवसायावर सर्व कुटुंबाचा गाडा चालत होता, आता त्याच व्यवसायावर पुरामुळे सर्व काही वाहून गेलं. आता जगायचं तरी कसं असा प्रश्न सध्या मूर्तीकार बांधवांपुढे उभा ठाकला आहे. माझ्या घरात तसाच कृष्णाच्या 100 मूर्त्या होत्या, याच्यातून तसा 20-30 मूर्त्या मुरल्या, बाहेर माझी ठेवली होती, 15,040 झाली, वाहून गेल्या पाण्यानं. घरामध्ये येऊन 2-3 वाजेपर्यंत बसून राहिलो होतो, असं पाणी तुंगळ्यावर पाणी होतं आमच्या घरामध्ये. परिस्थिती एवढा होती, मराठी होती, पूर्ण पाणी साचलं होतं टोंगळ्यावर घरामध्ये. आपण बाहेर माती होती, माती वाहून गेली. गणपती आणि कृष्णाच्या मूर्त्या 50-60 मूर्त्या वाहून गेल्या, जागेवर माती झालेली होती. आता नाही मेंबर येतही नाही आम्हाला आतापर्यंत. मेंबर म्हणजे आम्ही करून देतो, आतापर्यंत आम्ही रोड सुद्धा केला नाही, काहीच केलं नाही. फक्त आम्हाला आश्वासन देते, त्याच्या पलीकडे काहीच देत नाही. आम्ही करून देतो, आम्ही करून देतो. सगळ्याच्या एरियामध्ये तरी किटा वाटले, आमच्या एरियात किटा सुद्धा नाही आणल्या त्यांनी. आम्ही तसेच उपाशी राहिलो काल. बस